एकीकडे कोरोना महामारीने सर्वसामान्य जनतेचं खंबं डमोडलं असताना देखील गॅस डिझेल व पेट्रोलच्या दरात शंभरी पार करून रोजच दरवाढ होत आहे. जणू काही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शर्यत लागली आहे. काँग्रेसच्या काळात 10 रुपये महागाई वाढली तरी आजच्या केंद्रातील सत्ताधारी आणि त्या काळचे विरोधक रस्त्यावर येत होते. आता दरवाढ होताना काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. आता घरगुती गॅस सिलेंडर ग्रामीण भागात हजारीच्या जवळपास गेला आहे आणि अशातच शासनाकडून दिली जाणारी सबसिडी देखील बंद करण्यात आली आहे. तरी देखील केंद्र सरकार यात हस्तक्षेप करायला तयार नाही. किराणा माल असेल, रोजच्या वापरातील वस्तू असतील, भाजीपाला, दूध, सर्वच काही महागला आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांचे जीणे अधिकच बिकट होत चाललं आहे. या विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशान्वये निफाड तालुका काँग्रेस कमिटीतर्फे स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. तसेच सायकल रॅलीचे आयोजन निफाड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले. याप्रसंगी जननेते यांच्या भावना आपल्या मत मांडून व्यक्त केल्या. यावेळी निफाड तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष मधुकर शेलार, नाशिक जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिगंबर गीते, काँग्रेस सेवा दलाचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश अडसरेसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राकेश इप्पर, स्टार महाराष्ट्र न्यूज, निफाड. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.